नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत। सुप्रिया सुळे या राज्याच्या मुख्यमंत्री होऊ शकतात का, असा प्रश्न लोकमत मीडियाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी शरद पवारांना विचारला। शरद पवारांनी लोकमतला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत या प्रश्नाचं अतिशय समर्पक उत्तर तर दिलंच, पण पुढे राज्याला आतापर्यंत महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही याचंही विश्लेषणात्मक उत्तर दिलंय। याच राज्याने देशाला पहिली महिला राष्ट्रपती दिली आणि त्याच प्रतिभा पाटील यांनाही राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळू शकला असता, पण परिस्थिती वेगळी होती असं ते म्हणाले। आधी पाहूयात ते सुप्रिया सुळेंच्या बाबतीत काय म्हणाले आणि काँग्रेसने राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री का दिली नाही, याचं उत्तर पवार यांच्याच शब्दात या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत। तर महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री म्हणून आपण सुप्रिया सुळेंकडे बघता का? माझ्या माहिती प्रमाणे तिचा इंटरेस्ट राज्यात नाही आहे, तिचा इंटरेस्ट नॅशनल पॉलिटिक्समध्ये, पार्लमेंटमध्ये। तिला अनेक वेळेस पार्लमेंटचे पुरस्कार मिळाले, लोकपत मिळाले, आणखीन काय काय मिळाले, कारण तिचा प्रत्येकाचा इंटरेस्ट असतो, असा तो इंटरेस्ट त्यांचा तिचा आहे। म्हणजे तुम्ही असं मग आपल्यानंतर असं अनेकदा चर्चा करतात की आता पवार साहेबांनी आणि आपण विचारही करता की नवीन नेतृत्वाकडे आपण सूत्र सोपवली पाहिजेत, तर त्याच्या म्हणून राष्ट्रवादीमध्ये तरुणांचा संच मोठा आहे आणि या सगळ्यातून मान्य असेल असे अनेक लोक मी सांगू शकतो राष्ट्रवादीमध्ये। आज अजित पवार आहेत, आज जयंत पाटील आहेत, आज धनंजय मुंडे आहेत, अशी मालिका मी घेऊ शकतो नावांची की हे असे अनेक लोक आज या पक्षामध्ये नेतृत्व करण्याच्या कोशिशीचे आहेत। अशाच अजून काही व्हिडिओसाठी पाहत रहा लोकमत.com।